अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शेतकी संघाच्या भरड धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन जामनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले। शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या भरड धान्य खरेदी केंद्रामध्ये धान्य खरेदी संदर्भात शासनाने काही अटी लादल्यामुळे शासन फक्त नावाला खरेदी केंद्र चालू करत असल्याचा आरोप माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी या उद्घाटन प्रसंगी माध्यमांसमोर केलाय। भावामध्ये ज्वारी खरेदी सुरू झालेली आहे। खरं म्हणजे मला शासनाबद्दल काय बोलावं हे कळत नाही आहे। म्हणजे आज मार्केटला 1300 रुपये भाव ज्वारीचा आहे, 1250-1300। शासनाचा भाव 2620 रुपये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत असताना शासनाने ज्वारी खरेदी सुरू केलेली आहे, परंतु त्याला लिमिट दिलेलं आहे। म्हणजे आता मी ज्या ठिकाणी माझ्या मतदारसंघात उभा आहे तिथे उद्घाटन झालं, त्या ठिकाणी फक्त 1650 क्विंटल एवढी ज्वारी घ्यायची आणि मका 1500 क्विंटल घ्यायचा आहे। त्याच्यावर कुठलाही मका आणि ज्वारी खरेदी करू नये असे शासनाचे आदेश आहेत। म्हणजे मला वाटतं की ही एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे। म्हणजे फक्त 20-25 शेतकऱ्यांचा माल खरेदी करायचा आणि बाकी शेतकऱ्यांचा माल खरेदीच करायचा नाही। म्हणजे हजारो लाखो क्विंटल मका ज्वारी या ठिकाणी शिल्लक असताना हा माल खरेदी करायचा नाही आणि फक्त 1200-1400 क्विंटल नावाला किंवा आम्ही सुरुवात केलेली आहे हा दाखवण्याचा केवढा प्रयत्न सरकार या ठिकाणी करत आहे। ते म्हणून मला वाटतं की गेल्या 2 वर्षापासून हरभरा असेल, धान असेल, ज्वारी असेल, मका असेल, कापूस असेल, म्हणजे काहीही खरेदी करायचं नाही। आम्ही भावामध्ये काहीही खरेदी करायचं नाही। मला वाटतं हे धोरण शासनाचं या ठिकाणी आहे अतिशय उदासीन। म्हणजे गेल्या 5 वर्षात आपण बघितलं असेल तुरीचा आपण 25-50 वर्षाचा उच्चांक केला खरेदीचा, मक्याचा उच्चांक झाला, कापसाचा झाला, परंतु गेल्या 2-1.5 वर्षापासून ते सरकार आल्यापासून शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचं या ठिकाणी कुठलीही खरेदी होत नाही आहे। मला वाटतं शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टा चाललेली आहे। सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अतिशय उदासीन आहे हे त्यावरून दिसतंय। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवर आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवर JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।